म्हणजे आपल्या हाती अजूनही काहीही लागलेलं नाहीये. आणखी काय कशाला हवंय? मी साक्ष देते ना, मी वीणाचा खून होताना माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मग असं असून मला न्याय का मिळत नाही? आणखी पुरावे कशाला हवे? ऍडव्होकेट धर्माधिकारी तुम्हाला पुन्हा एकदा साक्षीसाठी बोलवू शकतात, तुम्हाला वेडेवाकडे प्रश्न विचारून कन्फ्यूज करू शकतात, पण काहीही झालं तरी तुम्ही तुमचं स्टेटमेंट बदलता कामा नये. अगदी काहीही झालं तरी सुद्धा आपण ही केस जिंकू ना. आता मला सांगता येणार नाही, पण एक गोष्ट नक्की की माझ्याकडनं मी पूर्ण प्रयत्न करतोय. थँक यू. यू आर मोस्ट वेलकम. डॉक्टर, तुम्ही इथे येऊन आम्हाला जी मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद. अहो असं काय करताय? इट्स माय जॉब. एनिवे निघते मी आता. हाय, बरं चल येते मी. निघालात? बाय द वे, तुलाही यायचं होतं ना माझ्याबरोबर डॉक्टरांकडे. हां, मी काल नव्हतं का म्हटलं ते सायकॅट्रिस्ट. तू जर का नीट केले असतेस ना हे प्रयत्न, ते सगळं प्रकरण इथपर्यंत पोहोचलंच नसतं. तो आकाश माझ्यापर्यंत येऊन पोहोचला होता, पण वेळीच थोपवलाय मी त्याला. एवढंच नाही तर तो संपत आपला त्याला इथं ट्रान्सफर केला मी, आणि तो इन्स्पेक्टर राष्ट्रने हकलून दिलं त्याला इंडियाच्या बाहेर. मला हे माहिती आहे की माझ्या मागे कोणीतरी ही सगळी कारस्थानं करत आहे. एकदा काही ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागला ना की त्या माणसाला बघणार आहे, सोडणार नाहीये त्याला. माझ्या विरोधात कटकारस्थान करतो बाहेर. आजपर्यंत मी तुमच्या घरातल्यांविषयी कधीही काहीही बोललो नाही, पण आज तुम्हाला सांगतोय, तुमच्या विरोधात कारस्थान करणारी व्यक्ती तुमची बायको आहे. काय? माझी माणसं मनूच्या मागावरच आहे. ती कुठे जाते, काय करते, याची प्रत्येक बातमी माझ्यापर्यंत पोहोचत असते. त्यांनी सांगितलं की मनू तुमच्या बायकोला भेटते, तुमच्या घरी जाते. साहेब, पाणी तुमच्याच घरात मुरत आहे. नाही, त्या मनूला नाही सोडणार मी. साहेब, त्याची काळजी तुम्ही करू नका, त्या मनूचा पुरता बंदोबस्त केलाय. पण नीरू, तुला काय वाटत, वहिनीला खरंच काही झालं? ती जे काही वागते त्यामुळे काहीच कळत नाही. पण नीट विचार केला ना नीरू, तर मला नाही वाटत तिचं काही चुकत. अगं, केवढं प्रेशर असेल तिच्यावर. यू जस्ट थिंक अबाउट इट. मी तुम्हाला काही गोळ्या देतो, त्या घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि ही गोळी आत्ता घ्या. आत्ता? येस. अगं म्हणजे बरं वाटेल. घे. काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. आता तुम्ही घरी जा. आता तुला थोडस बरं वाटत असेल हो ना? गुड. थँक यू. येते मी. बाय, टेक केअर. रासणेजवळ संपतच्या स्टेटमेंटची फाईल आहे, ती मला लवकरात लवकर हवी आहे, काहीही करून. ते काम तू पहिलं करायचं. सर, रासणे सुट्टीवर आहे कायमच्या. अमिता, तू एक तरी चांगली बातमी देणार आहेस का मला? सर, त्यांनी अचानक राजीनामा दिला आणि मुंबई सोडून ते निघून गेले. हे सगळं मुद्दाम तुमच्या विरुद्ध रचलं गेलेलं कारस्थान आहे. तसं असेल तर परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे, कारण नेमकी आत्ता मनू घराबाहेर आहे.